आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल, हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य आहे, हा इथे कसा, हा स्टेजवर आलाच कसा? पण ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरामध्ये बापाला बाप म्हणण्याची औलाद कशी असते हे सुद्धा शिकवण्याचं काम आणि हे संस्कार आमच्या अंगामध्ये करायला केले. त्या संस्काराचा पाईक आणि त्या संस्काराची परतफेड या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातूनच या व्यासपीठावर या ठिकाणी आलो. आज परिस्थिती जर बघितली तर ज्यावेळी आम्ही आमच्यासारखी तरुण मंडळी अडचणीत असतात त्यावेळी ही तरुण या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना सर्व गोष्टी अंगावर घेऊन त्यांना त्या अडचणीत सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने ही सर्व मंडळी करत असतात. पण ज्यावेळी ही ज्येष्ठ मंडळी अडचणीत असतील आणि ह्यांच्यावरती संकट जर येत असतील, ह्यांचा जर सन्मान राखला जात नसेल तर आमच्यासारख्या तरुणांनी सुद्धा गप बसायचं कारण नाही. खऱ्या अर्थानं या सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून या त्यागाची त्यागाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण या लोकांनी 35-40-50 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी सोसलेल्या आहेत, एवढं ह्या तालुक्यासाठी केलेलं आहे, एवढं तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे. ह्या असल्या 50 जिल्हा परिषदा गेल्या तरी चालतील, पण ह्यांचा सन्मानाला जर कुठं धक्का पोचत असेल तर ह्या सगळ्या 50 जिल्हा परिषदा गेल्या तरी चालतील. पण त्या ठिकाणी मी ह्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी ह्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहे. कारण परिस्थिती बघितली तर काही मंडळींना वाटायला लागले आमची उमेदवारी ह्या ठिकाणी यादव साहेबांची जाहीर केली ती यादव साहेबांची उमेदवारी कोणाला पाडण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी उभं केलं. गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन आमचे नेते आदरणीय माधवरावजी घाडगे साहेबांनी कोणाची तरी सुपारी घेतली, कोणतरी जयसिंगपूरमध्ये धनगांगा उमेदवार आहे म्हणे त्याची सुपारी घेऊन यादव साहेबांना उभा केलाय आणि ह्या ठिकाणी आम्ही लोकांच्या समोर कोणाला तरी पाडण्यासाठी चाललोय हे कुठेतरी अपप्रचार करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी चालू आहे. पण तुम्हाला सर्वांना सांगतो कुणाला पाडण्यासाठी नाही, कुणाचा काटा काढण्यासाठी नाही, तर ह्या शिरोळ तालुक्याला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी म्हणून निवडून येण्यासाठीच म्हणून या ठिकाणी आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या 21 तारखेला मतदान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला 24 तारखेला कळेल की बहुजन समाजाची ताकद, बहुजन विकास आघाडीची ताकद, जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद खऱ्या अर्थानं एखाद्या ज्येष्ठ माणसावरती एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाल्यानंतर हा तालुका कशा पद्धतीनं पेटून उठतो, ही आपली तरुणाई कशा पद्धतीनं पेटून उठते आणि त्याचा रिझल्ट कशा पद्धतीनं देते या गोष्टीचा विचार करणारं खऱ्या अर्थानं या ठिकाणी 24 तारखेचा निकाल असेल. आणि निकाल यादव साहेब निश्चितपणानं दिनकररावजी यादव साहेब भाई दिनकररावजी यादव साहेबांना नुसतं भाई दिनकररावजी यादव साहेब म्हणत नव्हते साहेब, दलित नेत्याला भाई दिनकररावजी यादव त्यांना म्हणत होते. त्याच्यामुळे दलित असतील संपूर्ण बहुजन समाज असेल यादव साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहील आणि तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं विजय संपादन करून देईल हा विश्वास मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी. कारण आजची सभा जर आपण बघितली प्रत्येकाच्या सभा बघता कोणतरी टीव्ही ऍक्टर कोणाला तरी आणायला लागतं त्यावेळी गर्दी गोळा होत्या, कोणतरी वरचा नेता या ठिकाणी होतोय परवा काहीतरी सभा झाली पण कोणतरी मोठे नेते आले म्हणून सभा मोठी झाली. पण आमच्या व्यासपीठावरती जर बघितला तर सर्वसामान्य तालुक्यातली ह्या जनतेशी नाळ जोडणारी माणसं या व्यासपीठावरती आल्यानंतर कशी या तालुक्यातली जनता एकवटते या गोष्टीचं उदाहरण म्हणजे आजची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सभा. आज जर बघितलं तर तालुक्यामध्ये आज आपला एक विशेष पद्धतीने आणि वेगळ्या धर्तीवरती तालुका आपला या ठिकाणी चाललेला. आज एवढी मोठी संकट आपल्या तालुक्यामध्ये, या तालुक्याला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्याची भूमिका खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये विकासात्मक दृष्ट्या पुढे नेत असताना आज संकट एवढ्या मोठी आहे. महापुरासारखं संकट आहे आपल्याला, या ठिकाणी क्षारपड जमिनीचा प्रश्न आहे, या ठिकाणी तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, या ठिकाणी वडीलधाऱ्या माता भगिनींचा वडीलधाऱ्या मंडळींचा पेन्शनचा प्रश्न, या सगळ्या गोष्टीचा न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं. आज तालुक्याची परिस्थिती बघितली
तर तालुक्यामध्ये पुराच्या माध्यमातून परवाचा पण पुराचा सामना या ठिकाणी केला. पुराचा सामना करत असताना संकट जरी आलं तरी संकटामध्ये एकमेकाच्या हातात हात घालून कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करायचं असं हे आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न सर्व जनतेने केला. आज जर परिस्थिती बघितली येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या पुराला कायमस्वरूपी पुरामधून आपला बचाव कशा पद्धतीनं होत आहे, या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने असं विधायक दृष्टी ठेवून काम करणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे की येणारे संकट जे आहे त्या संकटाला मात करून खऱ्या अर्थानं तालुक्याची प्रगती कशा पद्धतीने करता येईल या गोष्टीचा विचार खऱ्या अर्थानं या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आज जर बघितलं तर जवळजवळ 42-43 गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं, पण जवळजवळ 17-18 गावं अशी होती त्या गावामध्ये ना रस्ता होता ना किंवा कुणीकडनं कुठल्याही पद्धतीची कनेक्टिव्हिटी किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग त्या ठिकाणी नव्हता. पण त्यांना सुद्धा त्या पुराच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी येणाऱ्या त्या अडचणीतून बाहेर पाडण्यासाठी काहीतरी रचनात्मक उभं करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं. मग त्याच्यासाठी करायचं काय, तर काही गोष्टींना आपल्याला रस्ते उंचावणे करण्याच्यासाठी म्हणून काम करावं लागेल, काही ठिकाणी पूल उभा करण्याच्या दृष्टिकोनातून काम करावं लागेल. आज आपण भैरेवाडीला जातो, बसवाडला जातो, बसवाडला जात असताना इतर कमीच्या पाणी पुरवठ्याच्या ज्या जॅकवेल आहे त्या ठिकाणी यादव साहेब ते जॅकवेलला जाण्यासाठी ज्या पद्धतीचा रॅम्प बांधला गेलेला आहे अशा पद्धतीचे रॅम्प काही ठिकाणी उभा करावे लागतील, जेणेकरून अशा पद्धतीचं संकट जर आलं तर लोक विदाऊन बोट लावतात, एकाची सुद्धा नाव त्या ठिकाणी न देता त्या ठिकाणी चालत बाहेर पडले पाहिजेत अशा पद्धतीचं रचनात्मक काम करणं आपल्याला गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज शारपडचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी शारपडच्या संदर्भामध्ये काम करत असताना सगळ्यांनी सांगितलं आम्ही शारपड मुक्त करतोय, आम्ही शारपड मुक्त करतोय, पण गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शारपड मुक्त करण्याचा शिरोळ तालुका मुक्त करण्याचा एक संकल्प त्या ठिकाणी केला. संकल्प करत असताना सुद्धा त्या शारपडच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ मला वाटतंय 7.5% दरानं व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन ती जमीन सुधारण्याचं काम सुद्धा माधव गाडगे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करायला लागलो. जे बाकीच्या ठिकाणची जर कर्ज बघितला 12-13% त्या ठिकाणी दिले जातात, पण माधव गाडगे साहेबांनी त्या ठिकाणी 8.5% कर्ज उपलब्ध करून घेतलं आणि परत त्यातलं 1% कर्ज हे व्याज हे गुरुदत्त कारखान्यानं सोसून त्या ठिकाणी 7.5% हे शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध 7.5% झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घेतली. हे घेत असताना नुसतं कर्ज उपलब्ध करून दिलं आणि ते काम करून घेतलं अशा पद्धतीची परिस्थिती न करता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला हेक्टरी 1,11,000 रुपयाची सबसिडी सुद्धा त्या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्याचे 4 कोटी रुपये सबसिडीचे सुद्धा जमा करून दिले. हा हे काम खऱ्या अर्थानं रचनात्मक दृष्ट्या करणं गरजेचं आहे. हे का आमच्या घरामध्ये करतोय, हे का आमच्या कुठल्याही उमेदवारांच्या घरामध्ये करतोय, तर ह्या शिरोळ तालुक्यातला शेतकरी उभा राहिला पाहिजे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीची सुभक्ता आली पाहिजे, चांगल्या पद्धतीने शेतकरी स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ठेवून या गोष्टीचं आपण या ठिकाणी काम करायला लागलो. आज विकास कामाच्या माध्यमातून बघितलं तर कुरुंदवार नगरीमध्ये सुद्धा विकास काम तात्यांच्या माध्यमातून आपण करायला लागलो. यादव साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ शिरोळ तालुक्यामध्ये कामं करत असताना यादव साहेब एक गाव शिल्लक राहिलेलं नाही की तुम्ही त्या ठिकाणी शिफारस केलेली नाही आणि त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलेला नाही, एक गाव शिल्लक आपण ठेवलेलं नाही, हे कामाच्या जोरावरती तुमच्याकडे मतं मागायला लागलो. आम्ही कुठेतरी घरात न उठायचं आणि घरात न उठून तुमच्याकडे मतं मागायला यायची ही आमची मानसिकता नाही. आम्ही काम केलं, आम्ही तुमच्यासाठी राबतोय, आम्ही तुमच्यासाठी झिजतोय, त्या गोष्टीचा मोबदला आपण मताच्या रूपात या ठिकाणी आम्ही मागायला लागलो म्हणून तुमच्याकडे आम्ही या ठिकाणी मत मागण्याची साठी या ठिकाणी आलो. आज जर परिस्थिती बघितली तर ह्या पेन्शन धारक आहेत, मगाशी शास्त्री साहेबांनी सांगितलं की पेन्शन धारकांच्या बाबतीत कशा पद्धतीने अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या, पण गेल्या 5 वर्षामध्ये मला वाटतं 10 वर्षामध्ये यादव साहेब तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होता, त्याच्यानंतर 5 वर्ष शास्त्री साहेब हे म्हणजे त्यावेळी 5 वर्ष तुम्हाला आंदोलन करायला लागले शास्त्री साहेब,
पण ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आंदोलन करायला लागली हे खऱ्या अर्थानं मागच्या वेळी तुम्हाला आम्ही आव्हान केलं होतं त्या गोष्टीची लाज आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाटायला लागली. आंदोलन करायला कशाला लागतात? ज्या गरीब कुटुंबातल्या ज्या माता भगिनी जे वडीलधारी मंडळी आहेत त्या माणसांना घरामध्ये जर पेन्शन लागू होत असेल त्यांना जर शासनाचे 4 पैसे मिळत असतील आम्ही कोण कोणाच्या खिशातले पैसे देत नसतो तर त्यांच्या जर शासनाचे पैसे जर तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न जर आम्ही करत असेल आणि त्या गोष्टीला जर तो कोण तर आडवणूक करत असेल तर ह्या गोष्टीचा सुद्धा जाब विचारण्याची ताकद आणि हिंमत खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी लढाया हा उभा केला. आज जर परिस्थिती बघितली तर काही मंडळींना वाटते की आम्ही काहीच केलं नाही चुकले नाही हे विकास आघाडीचे सगळेच मंडळी चुकलेले आहेत. पण मला यादव साहेब खास करून सांगायचं आहे मी सुद्धा ज्यावेळी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो तुमच्या आशीर्वादाने झालो पण तुमच्यावरती संकट आल्यानंतर असल्या पदांना सुद्धा मी झुळकारून तुमच्याबरोबर आलो. हीच भूमिका जर ज्येष्ठ मंडळींचा सन्मान राखण्याची भूमिका जर कोणाकडे नसेल आणि त्यांच्याबरोबर जर उद्धटपणानं वागण्याची भूमिका जर असेल आणि त्यांना जर चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीवरती बोलण्याची जर भूमिका असेल तर अशा प्रवृत्तीला आणि अशा विचाराला कुठेतरी खड्यासारखं बाजूला करण्याची वेळ करा अर्थ या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी लढाईसाठी पुढे चाललो. लोकांना वाटतं की मराठा समाजाच्या साठी म्हणून बहुजन समाज आमच्या पाठीशी राहणार मराठा समाज आमच्या पाठीशी राहणार काही जणांना वंदना करायला लागलेल्या पण खास करून मराठा समाजाला सुद्धा मला या ठिकाणी सांगणं आणि विचारणं आहे. ज्यावेळी कुरुंदवाडच्या सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न त्या ठिकाणी मराठा समाजाचा होता त्यावेळी बाकीचे नेते मंडळी कुठे होते? त्या ठिकाणी आपण 30 लाख रुपयाची रोख मदत गोळा करून देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी यादव केला. त्या गोष्टीची जाणीव सुद्धा मराठा समाज ठेवणार आहे की नाही हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रश्न आहे. जेजमपूरच्या मराठा समाजाच्या मंगल कार्यालय त्या ठिकाणी उभं करायला लागलं त्या ठिकाणी 52 लाख रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये गोळा करून आम्ही देण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीची जाणीव खऱ्या अर्थानं मराठा समाज ठेवणार आहे की नाही हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी विचारण्यात येणारा सवाल आहे. काही जणांना वाटते निवडून येणाऱ्याच्या पाठीशी राहावं पण आज खास करून सांगतो 4 नंबर 3 नंबरच्या गोष्टी कुणी करायची गरज नाही. येणाऱ्या 24 तारखेलाच कळल 1 नंबरला अनिल यादवच असणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजानं कोण आपला आणि कोण पडत्या काळामध्ये मदत करतोय कोण ह्या मराठा समाजाच्या पाठीशी राहतोय प्रत्येक आंदोलनामध्ये कशा पद्धतीने स्वतःची सगळ्या गोष्टीची मदत त्या ठिकाणी करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये मराठा समाजाच्या पाठीशी कोण राहतोय या गोष्टीचा विचार सुद्धा मराठा समाजाने करणं गरजेचं आहे. कुठेतरी भावनेला बळी पडून कुठेतरी भावनेच्या जीवावरती रडायचं नाटक करून करणाऱ्या मंडळींच्या पाठीशी राहण्याची गरज नाही. कारण मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं यादव साहेब व्यासपीठावरती रडलं की आम्हाला गाडीमध्ये विचारायचे कसं काय ऍक्टिंग माझी झाली. ऍक्टिंग करणाऱ्या नाटककारांचे दिवस नाहीत तर सर्वसामान्य जनतेसाठी झटणाऱ्या ह्या लोकांचे दिवस आहेत हे दाखवून देण्याची ताकद खऱ्या अर्थानं या तालुक्याने दाखवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आधी कुठल्या मराठा समाजासाठी किंवा एका कुठल्या समाजासाठी नाही तर संपूर्ण बहुजन समाजासाठी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांसाठी आमचा लढा आहे. या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माचा जो विषय आहे येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी छातीची भार करून पुढे असणार आहे. कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास सुद्धा या तालुक्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी देतो. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं काही मंडळी या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर येत असताना प्रत्येक 4, 5, 6 उमेदवार आहेत यादव साहेब काही मंडळींना भावनिकतेची खुमखुमे आहे काही मंडळींना काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून या ठिकाणी भूमिका आणि काही मंडळींची जर भूमिका बघितली तर आमचं काय चुकलं म्हणून या ठिकाणी भूमिका
आमचं काय चुकलं एवढी मोठी लिस्ट माझ्याकडे. ज्या यडरावचं नाव लावता त्या यडराव गावचे 4 कोटी रुपये ग्रामपंचायतीची तुम्ही द्यायचे आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही दिला नाही, हे तुमचं चुकलंय. सुतगिरणीचे कामगार कोण आहेत का इथं? पैसे मिळालात का तुमचे? नाही का? नाही तुमचे पैसे मिळाले? ह्या शिरोळ तालुक्यातल्या ह्या ज्या सुतगिरणीच्या कोल्हापूर जिल्हा सुतगिरणीच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे आणि त्यांच्या राबलेले जर पैसे जर तुम्ही देत नसाल आणि आमचं काय चुकलं जर म्हणत असाल तर गेल्या 15-20 वर्षामध्ये त्या सुतगिरणीचे पैसे तुम्ही का दिला नाही, हे तुमचं चुकलं. ज्या कोल्हापूर जिल्हा सुतगिरणीला या ठिकाणी निंबाळकर सरकारने आणि आमच्या आजीने त्या ठिकाणी निर्णय घेतला की ह्या शिरोळ तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ह्या शिरोळ तालुक्यातल्या गरिबांच्या कुटुंबामध्ये चुली चांगल्या पद्धतीच्या पेटल्या पाहिजेत, ही भूमिका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घेतली. आणि जवळजवळ 100 पांडवमाने साहेबांनी 250 सांगितलं, आपण मोठं खोटं काही बोलायचं. 160 एकर जमीन आम्ही त्या ठिकाणी दिल्या. ती जमीन आम्ही दिली होती ह्या लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली पाहिजे या तालुक्यामध्ये, खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी उन्नती निर्माण झाली पाहिजे, तालुका प्रगतीवरती गेला पाहिजे. ही भूमिका देशभक्त रत्नापन्नाने बघितलेलं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी म्हणून आमच्या घराण्याने त्या ठिकाणी जमिनी दिल्या. त्या जमिनीत त्या ठिकाणी बाजार भावानं विकून त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये पैसे मिळवण्यासाठी आम्ही जमिनी त्या ठिकाणी दिल्या नव्हत्या मित्रांनो. सगळ्यात मोठी चूक आहे. आज जर परिस्थिती बघितली जेशनपूर नगरपालिकेमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये ज्यावेळी नगरपालिकेची सत्ता तुम्ही हातात घेतला आणि त्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या जमिनीवरती आरक्षण टाकून त्या जमिनी कवडी गोल दरामध्ये घेऊन त्या ठिकाणी तेज बाजारीकरण करून त्या ठिकाणी तुम्ही पैसे मिळवला, हे तुमचं चुकलंय. ज्या गोष्टीचा जाब आपण विचारणार आहे की नाही हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सवाल आहे. आज पैसे वाटण्याच्या माध्यमातून पैसे दिलो की ही शिरोळ तालुक्यातली जनता मेंढरासारखी माझ्या पाठीमध्ये येत्या, या शिरोळ तालुक्यामध्ये पैसे फेकलो की कशी पण लोक आमच्या समोर नाचली जातात. आज जर परिस्थिती बघितली तर गोरगरीब जनतेच्यासाठी म्हणून राबणारी ही माणसं एकीकडं आणि पैशाच्या जीवावरती शिरोळ तालुक्याला विकत घेतो म्हणणारी प्रवृत्ती एकीकडं. आज जर परिस्थिती बघितला जो कोण माणूस त्यांना मतदान करत जो कोण माणूस त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर राहील तर तो पैशासाठी स्वतः बेईमान झाला आणि कुठेही त्या ठिकाणी स्वतःच्या पोराच्या आणि बायकोच्या तिथं बायका पोरांच्या आईच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून सुद्धा बघू शकणार नाही अशा पद्धतीचा त्याचा स्वाभिमान घाण ठेवणारी जर आवाज कोण असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांना मतदान करणारी आवाज असेल या गोष्टीचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे. या गोष्टीचा पण विचार करणार आहे की नाही? आज कोण या ठिकाणी लोकांसाठी काम करायला लागले? आज गेल्या 5-3 वर्षामध्ये ज्यावेळी मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो साहेब ह्या शिरोळ तालुक्यामध्ये निधी आणत असताना कोल्हापूर जिल्ह्यामधला एकमेव जिल्हा परिषद मी असा आहे, अध्यक्ष सुद्धा माझ्या बरोबरीनं निधी आणण्यासाठी कुठं जवळपास सुद्धा नाही, 45 कोटी रुपयांचा निधी या शिरोळ तालुक्यासाठी मी आणला. माधवराव घाडगे साहेबांच्या माध्यमातून 57 कोटी रुपयांचा पूल या ठिकाणी मंजूर करून तिथे रस्ते आणण्याचा प्रयत्न केला. यादव साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी 30-35 कोटी रुपयांची कामं केली. या सगळ्या गोष्टी करायला लावले 100-150 कोटी रुपयांची कामं आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणत असताना आमचा कुठलाही स्वार्थ त्या ठिकाणी नाही, कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरांच्या कुठेतरी अडकून कुठल्या तरी टक्केवारीसाठी साहेब आम्ही काम आणत नाही.
कारण आम्ही 5 वर्षात बघितलंय. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी आम्ही कुठल्याही पद्धतीची काम आणत नाही. तर ह्या शिरोळ तालुका प्रगतीपथावर गेला पाहिजे, हा शिरोळ तालुक्याचा विकास झाला पाहिजे, या शिरोळ तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची रहदारीची व्यवस्था झाली पाहिजे. या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून या शिरोळ तालुक्यामध्ये गटरीची आणि ड्रेनेजची कामं चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्ही ठेवून एवढी मोठी कामं आणण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी करायला लागलो. पण पैशाच्या जीवावरती ह्या शिरोळ तालुका विकत घेतो, इथल्या मतदाराला विकत घेतो म्हणणाराने माझं तुम्हाला शिरोळ तालुक्याच्या सगळ्या जनतेला एक सांगणार, पैसे वाटणाऱ्यांच्या जे पैसे वाटणार आहे अजिबात सुट्टी देऊ नका. पैसे घेतले तरी शिक्का मात्र आणि बटन मात्र कारण पैसे कष्टानं आणि स्वतःचा घाम गळून जर मिळवलेले असतील तर ते पैसे खर्च करताना माणूस 10 वेळा विचार करतोय. तर गोरगरीब जनतेच्या आणि गोरगरीब कामगारांच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगाळून जर पैसे कोण मिळवला असेल तर ते पैसे खर्च करायला मागं पुढे बघत नाही. आणि ते पैसे सगळे तुमचे आहेत, कोण तुमच्यावरती मेहरबानी करायला नाही, कोण तुमच्यावरती उपकार करायला आलेले नाही, तर ते पैसे सगळे पैसे तुमचे आहेत. तुम्ही खऱ्या अर्थानं ते पैसे सगळे घ्या, पण मतदान मात्र यादव साहेबांना करा. याचं कारण असं की पैसे त्यांनी काही कष्टाने केलेले नाहीत, तुमच्या मुंड्या मुरगाळूनच पैसे गोळा केलेले आहेत. तुमच्याच पैसे तुम्हाला द्यायला लागले तर त्यांनी कुठल्या पद्धतीचा उपकार तुमच्यावर करायला. त्याच्यामुळं असल्या सगळ्या गोष्टीच्या पैशाच्या जेवावरती विकत घेतो आणि काहीतरी करतो म्हणणाऱ्यांच्या या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर त्यांना खड्यासारखं बाजूला सारून ही शिरोळ तालुक्यातली जनता स्वाभिमान आहे, ही शिरोळ तालुक्यातली जनता स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवणार नाही. ह्या शिरोळ तालुक्यातली जनता खऱ्या अर्थानं विकासाचं काम करणारी आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी राहणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारी या शिरोळ तालुक्यातली जनता आहे, हे दाखवून देणारी खऱ्या अर्थानं ही आताची निवडणूक आहे. आज आणखी एक उमेदवार या ठिकाणी आहेत, काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून सांगतात. पण खास करून मला त्या ठिकाणी त्यांना विचारायचं, ज्या रुजदाराच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन करता, ज्या रुजदाराच्या संदर्भामध्ये आपण सर्व गोष्टी करत असता, आंदोलन आणि चळवळ या ठिकाणी टिकवायचा प्रयत्न करत असता, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला मला या ठिकाणी विचारायचं की भारत देशामध्ये सगळ्यात जास्त दर देणारा कारखाना जर कुठला असेल तर गुरुदत्त कारखाना, त्या कारखान्याचं ऑफिस का फोडला, या गोष्टीचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सवाल आहे. त्या माधवराव गाडगे साहेबांचे वडील आदरणीय भगवानराव गाडगे साहेब यांचा फोटो त्या ठिकाणी त्या ऑफिसमधला बाहेर आणून त्याला त्या फोटो पायदळी तुडवण्याचं काम केला. अरे ज्या माणसानं या ठिकाणी गुरुदत्त सारखा कारखाना उभा केला पूरग्रस्त लोकांसाठी 2005 मध्ये सुद्धा आणि 2019 मध्ये सुद्धा जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांना आणि जनावरांना त्या ठिकाणी वास्तव्य करून दिलं, त्यांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं, त्या माणसाच्या बाबतीत जर अशी भावना जर तुमची असेल तर खऱ्या अर्थानं ह्या शिरोळ तालुक्यातली जनता तुम्हाला सुद्धा खऱ्या लोकांच्या बाजूला कधी राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं मी यादव साहेब येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आव्हानं खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी फार मोठे. बोलता तुम्ही कमी पण रचनात्मक काम तुमचं चांगल्या पद्धतीचं असल्यामुळेच यादव साहेब तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली. कारण पेपरला वाचला असाल उमेदवारी मी पण मागितली होती. अरे पण आमच्यावरती संस्कार असे की त्यागाचे संस्कार आहेत. ज्यावेळी यादव साहेबांची आणि माझी उमेदवारीची रसिकेत चालू होती त्यावेळी आमच्या वडिलांनी सांगितलं, अरे बा तुझं अजून वय 35-36 आहे, तुला अजून पुढच्या 5 वर्षामध्ये तुला सगळ्या गोष्टी करता येतील, पण सर्वसामान्य लोकांसाठी 35-40 वर्ष ज्या माणसानं हयात घालवल्या, ज्या दिनकरराव यादवांचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं देशभक्त रत्नापन्नांचा वसा आणि वारसा, आदरणीय सारे पाटील साहेबांचा वसा आणि वारसा, माझी आदरणीय खासदार माने साहेबांचा वसा आणि वारसा, या ठिकाणी जोपासून गेल्या 35-40 वर्षामध्ये समाजकारण आणि राजकारणामध्ये ज्या माणसानं काम केलं त्याला पुढे करण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि तुला थांबावं लागेल, ज्या बापा मी मगाशी सांगितलं
बापाला बाप म्हणण्याची औलाद आमची आहे. त्यावेळी त्यांनी एका नजरेनं मला सांगितलं, त्यावेळी नजरेच्या पुढे मी जाणार नाही म्हणून सांगितलं, त्यांची सगळी जबाबदारी निवडणुकीची ही माझ्या खांद्यावर घ्या, कुठल्याही पद्धतीने मी कमी पडणार नाही, हा विश्वास त्या ठिकाणी त्यांना दिला. आणि खऱ्या अर्थाने यादव साहेबांची उमेदवारी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणाला पाडायसाठी कोणा कशासाठी अजिबात निवडणुका करणार नाही, तर ही निवडणूक आम्ही करणार आहे. येणाऱ्या भविष्याचं, येणाऱ्या 5 वर्षाचं या तालुक्याचं नियोजन, या तालुक्यामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीचे संकट आहे, त्या संकटांना मात करून खऱ्या अर्थाने या तालुक्यात कशा पद्धतीने प्रगती पथावरती नेला पाहिजे, या गोष्टीचा विचार करण्याची साठी म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरे चाललोय. त्यांचं चिन्ह आहे नारळाची बाग. मग अशी शासकीय साहेबांनी आल्याला सांगितलं चंद्रकांत दादांचा आदेश आला. साहेब आदेश बिदेश काय नाही, ज्यावेळी आमची लोक संकटात असतील मला आदेशाची कुठल्या गरज नाही. मला सर्व ज्या खऱ्या अर्थाने देशभक्त रत्ना पन्नांचा आदरणीय माने साहेबांचा आदरणीय सारे पाटील साहेबांच्या आत्म्यानंच मला आदेश दिलाय की तुला ह्या आमच्या सहकार्याला आणि मी तयार केलेल्या पट्ट्याला या ठिकाणी निवडून आणायचं आहे. कुठल्याही पदाची लालसा करू नको, कुठल्याही पदाचा या ठिकाणी विचार करू नको. तर त्याच्या अंगावरती येणाऱ्या सगळ्या, काही लोक म्हणतात अंगावरती येणाऱ्यांना मी सिंगावर घेतो, पण यादव साहेब तुमच्या अंगावर येणाऱ्यांना सिंगावर घ्याला मी तयार आहे. आणि मी त्या बाबतीत कुठे कमी पडणार नाही. सिंग आम्हाला सुद्धा आहे, शिंग आम्हाला सुद्धा आहे. या तालुक्यामध्ये आम्ही राहतो पण आमची शिंग थोडी मोठी आहे. ज्यावेळी आमची शिंग लागतील त्यावेळी तुम्हाला कळत कशा पद्धतीनं त्याच्या जखमा झालेल्या असतात. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं ह्या तालुक्याच्या विकासासाठी, ह्या तालुक्याच्या चांगल्या पद्धतीच्या विचारासाठी, या तालुक्याच्या जडणघडणीसाठी, या तालुक्याच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी, या ठिकाणी यादव साहेबांच्या रूपाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक चांगला उमेदवार आदरणीय माधवराव गाडगे साहेब असतील, आदरणीय विनय कोरे सावकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. कारण सावकर साहेबांना जर बघितलं, मगाशी फारूभाईने सांगितलं, तर मंत्रीपद सावकर साहेबांना मिळणार आहे. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं यादव साहेब सांगतो, तुमची शीट आणि अशोकराव मानेंची शीट